गलंदर गजलकारा उषा कुमारी यांच्या कलंदरी या स्वरचित मराठी गजल गायनाच्या मैफिलीत आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आजच्या मैफिलीतली सर्व गजला त्यांनी स्वतः लिहिल्या आहेत, त्यांना संगीतही त्यांनीच दिले आहे व त्या स्वतः गाऊन सादर करणार आहेत. या तिहेरी भूमिकेत आपल्यासमोर येताना त्यांना सार्थ अभिमान वाटतो. उषाकुमारी या स्वतः संगीत अलंकार आहेत. सर्व गजलांना त्यांनी शास्त्रीय रागांच्या चाली लावल्या आहेत. तसेच दादरा, केरवा, द्रुत एकताल, खेमटा, कव्वाली, दीपचंदी व झपताल हे तालही वापरले आहेत. अशा गजल गायनाचे त्यांनी आत्तापर्यंत बरेच कार्यक्रम केले आहेत. गजल नुसती वाचणे व ती गाऊन सादर करणे, यात गाऊन सादर करण्यात जास्त चांगला परिणाम होतो असे त्यांना वाटते. चला तर कलंदरी या गजल गायनाच्या मैफिलीला आपण सुरुवात करूयात. त्यांना तबल्यावर साथ करतायत रोहन चिंचोरे व हार्मोनियमवर आहेत सौमित्र क्षीरसागर. कार्यक्रम सुरू करण्याआधी आपल्याला जे पाहुणे लाभले आहेत या कार्यक्रमासाठी त्यांना मी दीप प्रज्वलनासाठी बोलवतो. कवी म. भा. चव्हाण, सौ नीलिमा सहस्रबुद्धे आणि डॉक्टर अमृता जोशी. मधुरा वाघ यांना विनंती करेन की त्यांनी पाहुण्यांचा सत्कार करावा. म. भा. चव्हाण सर. नीलिमा सहस्त्रबुद्धे मॅडम. आणि डॉक्टर अमृता जोशी. पाहुण्यांना मी स्थानापन्न व्हायची विनंती करेन. आपल्याला जे आज पाहुणे लाभले आहेत त्यांची थोडक्यात माहिती देईन. कवी म. भा. काळेंना आपण ओळखताच ज्येष्ठ गजलकार आहेत. नीलिमा मॅडम ह्या संगीत विशारद आणि पुढील शिक्षण आई सौ मीरा सहस्रबुद्धे औरंगाबाद यांच्याकडे सुरू आहे. काही वर्ष सौ अलकनंदा वैद्य व सौ हेमा पटवर्धन यांच्याकडे शिक्षण. संगीतात एम ए आहेत. एस एन डी टीमधून विभागातून प्रथम आलेले आहेत. अनेक स्पर्धांमधून यशस्वी सहभाग आणि सध्या त्या म्युझिक क्लब ब्रांच पिंपळे सौदागरमध्ये प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहेत. आणि आपल्याबरोबर डॉक्टर अमृता जोशीही आहेत. धन्यवाद. मी उषाकुमारींना विनंती करेन की त्यांनी कार्यक्रम सुरू करण्याआधी आपण सरस्वती वंदना घेऊयात. उषा कुमारी यांची मुलगी सौ मधुरा वाघ नृत्य विशारद आहेत त्या कथकमध्ये, त्या सरस्वती वंदना सादर करत आहेत.
या कुंदेंदु तुषार आरधमला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति भी देवै सदा वंदिता, सामा पातु सरस्वती भगवते निःशेष जाड्यापहा। मी आता उषाकुमारी यांना विनंती करेन की त्यांचे मनोगत त्यांनी सादर करावे। रसिक हो नमस्कार, आजची माझी 18वी मैफल आहे। ग्वाल्हेर घराण्याचे अग्रणी विनायकबुवा पटवर्धन यांचा मुलगा मधुसूदन पटवर्धन यांच्याकडे माझं अलंकारचं शिक्षण झालं। आजपर्यंतच्या वाटचालीत मला माझ्या पौर्णिमा, मधुरा आणि सन्मान या तिन्ही मुलांचं प्रेम आणि प्रोत्साहन नेहमी मिळालं आहे। मी त्यांची ऋणी आहे। तबल्यावर रोहन चिंचोरे आहेत, हार्मोनियमवर सौमित्र क्षीरसागर आहेत, सूत्रसंचालन योगेश कांबळे करत आहेत, या सर्वांची मी आभारी आहे। आपण माझ्या मैफिलीला आलात याबद्दल मी आपली सर्वांची आभारी आहे। एवढं बोलून मी थांबतो। इट इज नाऊ आउट ऑफ क्वेश्चन फॉर मी how to leave. The only thing is left is that how to survive. पहिली गजल आहे स्वर्ग नरक। स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असे म्हणतात। हे जरी खरे असले तरी स्वर्ग बघण्यासाठीच ती व्यक्ती जिवंत राहत नसते। मोहाची सप्तरंगी वाळवंटे आहेत, ही वाळवंटे पार करणे तर दूर पण येथे पाय सुद्धा ठरत नाही। आपले स्वतःचे प्रतिबिंबसुद्धा आपल्याला खरे वाटत नाही। काळ खरे म्हणजे आपल्या प्रत्येक प्रसंगाचा साक्षीदार असतो पण वेळ गेली की तो साक्ष देण्यासाठी परत येत नाही। शरीराच्या जखमा एक वेळ भरून येतील पण काळजावर कोरलेला घाव मात्र भरता भरत नाही। या गजलेचा राग आहे पुरिया कल्याण, ताल आहे रूपक, बोल आहेत स्वतः मेल्याविन म्हणती स्वर्ग कोणा दिसत नाही, स्वतः मेल्याविन म्हणती स्वर्ग कोणा दिसत नाही, स्वर्ग बघणाराच तेव्हा स्वर्ग बघण्या उरत नाही, स्वर्ग बघण्या उरत नाही। Oh,
असून साक्ष